शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये शिर्डी लोकसभेसाठी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. कसं बघता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर विश्वास टाकला? या प्रथमतः मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र आहोत. मी एक वर्षापासून या मतदारसंघामध्ये फिरतो आहे आणि आजही देखील जनतेमध्ये 24 तास मी आहे. जे ज्या पद्धतीने 2014 मध्ये तुमच्याकडून जी चूक झाली त्या चुकीचं प्रायश्चित्त तुम्हाला जवळपास 10 वर्ष भोगावं लागलं, कसं बघता त्या चुकीकडे किंवा जी 14 मध्ये तुम्ही जो पक्ष बदलला? एका चुकीमुळे माझं मी ते प्रायश्चित्त भोगलेलं आहे आणि जनतेलाही ते भोगावं लागलेलं आहे. 10 वर्षामध्ये निष्क्रिय खासदार मिळाला ही जनतेमधली चर्चा आहे. 5 वर्षाचा माझा लेखाजोखा आणि या महाशयांचा 10 वर्षाचा लेखाजोखा जनतेनं आता कम्पेअर केलेला आहे, तुलना केलेली आहे आणि जनतेनं आपलाच माणूस खरा आहे, आपलाच माणूस पाहिजे म्हणून आता मनोमन ठरवलेलं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी.